नमस्कार मित्रांनो, डॉक्टर नागरिकदे चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मला अजूनही असे भरपूर प्रश्न विचारले जात आहेत की माझा घसा दुखतोय, मला खोकला आहे, ते मी टेस्ट करून घेऊ का. म्हणजेच काय, प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती लपलेली आहे की मला घसा जरी दुखायला लागला तर मला कोरोना आहे का. तर आज हीच भीती घालवण्यासाठी एक शास्त्रीय पद्धत म्हणजे WHO ने जो क्रायटेरिया तयार केलेला आहे किंवा आपल्या भारतामध्ये जो क्रायटेरिया तयार केलेला आहे सध्याच्या कंडिशनमध्ये की कशा पद्धतीमध्ये आणि कुठल्या रुग्णाची तपासणीसाठी डॉक्टरांना सांगितलेलं आहे की या प्रकारच्या रुग्णाला तुम्ही तपासण्या करायला पाठवा. कारण तुम्ही स्वतःच्या मनाने जरी गेला तरी बऱ्याच वेळेला टेस्ट ह्या प्रिस्क्रिप्शनशिवाय करून दिल्या जात नाही, काही ठिकाणी देतातही, पण बऱ्याच वेळेला टेस्ट जी आपण करतो, कारण आताची जी COVID-19 जी टेस्ट आहे ही थोडीशी महाग आहे, 3,500 ते 4,500 रुपयापर्यंत ती टेस्ट असते. तर तेवढे पैसे घालून आपण स्वतःहून करणार आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला नाही सापडलं तर कसं काय होणार. मग स्वतःहून टेस्ट करण्यापेक्षा डॉक्टरांचं ओपिनियन घेऊन जर तुम्ही केलं तर तुम्हाला ती योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य त्या वेळेला करता येईल. आता मी तुम्हाला हेच सांगणार आहे की तुम्हाला टेस्ट जर ही करायची आहे तर ही कधी करा, आणि म्हणजे डॉक्टर कधी सांगतात ही टेस्ट करायला, डॉक्टर कधी सांगतात याचे काही क्रायटेरियाज आहेत. तर सर्वात पहिला क्रायटेरिया तुम्हाला सांगतो, जर तुम्ही गेल्या महिन्याभरामध्ये इंटरनॅशनल ट्रॅव्हल करून आलेला आहात तर तुमची टेस्ट ही डायरेक्ट गव्हर्नमेंट थ्रूच केली जाते. त्याच्यानंतर तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल करून आलेला नाही आहात पण इंटरनॅशनल ट्रॅव्हल करून आलेल्या व्यक्तीला तुम्ही डायरेक्ट भेटलेला आहात, किंवा जी व्यक्ती इंटरनॅशनल ट्रॅव्हल करून आलेली आहे त्या व्यक्तीच्या घरातली जी लोकं आहेत त्या घरातल्या लोकांनी. दुसरा क्रायटेरिया असा आहे की जर तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल करून आलेल्या एका व्यक्तीला डायरेक्ट भेटलेला आहात तर तुमची टेस्ट एक केली जाते. तिसरा क्रायटेरिया असा आहे की समजा तुम्ही एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला डायरेक्ट भेटलेला आहात, म्हणजे तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला किंवा तुम्ही ज्या व्यक्तीला भेटलेला आहात त्या व्यक्तीला जर कोरोना पॉझिटिव्ह ही टेस्ट आलेली असेल तर तरीसुद्धा तुम्हाला सिमटम असो किंवा नसो तुमची टेस्ट केली जाते. म्हणजे तुम्ही आता बातम्यांमध्ये ऐकत असालच की एखाद्या व्यक्तीची जर टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असेल तर लगेच 40 लोकांना क्वारंटाईन केलं जातं, 50 लोकांना क्वारंटाईन केलं जातं. तर ते का, कारण त्या व्यक्तीच्या तेवढी लोकं संपर्कामध्ये येतात आणि म्हणून त्यांना क्वारंटाईन केलं जातं, म्हणजे त्यांना घरात ठेवलं जातं आणि त्यांच्यावरती लक्ष दिलं जातं. त्यांच्यापैकी जर कोणाला सिमटम्स आले तर लगेच त्यांची टेस्ट केली जाते असं असतं. आता आपण पुढचा महत्त्वाचा मुद्द्यावरती येऊया. समजा जर तुम्हाला घसा दुखतो आहे, नुसतं घसा दुखतो आहे, तुम्हाला ताप नाही आहे, खोकला नाही आहे, तुमची काही इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग नाही आहे, तुम्ही कुठल्या कोरोना पॉझिटिव्ह लोकांना भेटलेला पण नाही आहात पण तुम्हाला नुसतं सर्दी खोकला आलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ताप नाही आहे, तर मित्रांनो या वेळेला टेस्ट करायला जायची गरज नसते. कारण कधीकधी हे एलर्जिक असू शकतं. आता घसा खवखवण्याचा प्रकार कसा असतो की काही वेळेला आपल्या ॲसिडिटी होते, ॲसिडवरती येतं आणि त्याच्यामुळेसुद्धा घसा खवखवतो, किंवा काही वेळेला आपण थंड पदार्थ भरपूर खातो त्याच्यामुळेसुद्धा आपला घसा खवखवतो, तेलकट पदार्थ जास्त खातो त्याच्यामुळेसुद्धा घसा खवखवतो, अजीर्ण झालं असेल तरी घसा खवखवतो. मग ह्या एवढ्याशा कारणासाठी आपल्याला लगेच जाऊन टेस्ट करण्याची गरज नाही आहे. अशा वेळेला काय करायचं, जर तुमच्या मनामध्ये शंका असेल तर पहिले डॉक्टरांना दाखवा. डॉक्टर स्टेथोस्कोपने तपासतात, स्टेथोस्कोपने चेस्ट ऑस्कल्टेट म्हणजे चेस्टमधून जो आवाज येतो स्टेथोस्कोपने तो कसा आहे त्याच्यावरती डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्ही टेस्ट करायला पाहिजे आहे का नाही पाहिजे आहे. आता पुढे जाऊया आपण. आता समजा जर तुमचा घसा पण दुखतो आहे, सर्दी पण आहे, खोकला पण आहे, सुका खोकला आहे, दम पण लागतो आहे आणि तुम्हाला तापसुद्धा आहे, महत्त्वाचं काय, तापसुद्धा आहे, तर अशा वेळेला जर तुम्ही डॉक्टरांकडे पहिल्या दिवशी गेलात, म्हणजे तुम्हाला आजच सिमटम सुरू झालेले आहेत, तुम्ही आजच डॉक्टरांकडे गेलात, तर आजच्या आज लगेच तुम्हाला डॉक्टर तपासणीसाठी नाही पाठवणार. कारण बऱ्याच वेळेला ही टेस्ट पहिल्या दिवशी निगेटिव्ह येते. हो, पहिल्या दिवशी निगेटिव्ह येते. आणि समजा जर तुम्ही पहिल्याच दिवशी ही टेस्ट केली आणि निगेटिव्ह आली तर तुम्हाला वाटले की अरे झाली, आपण कोरोना निगेटिव्ह आहे. पण काही वेळेला असं होतं की 3-5 दिवसामध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह यायला लागते. म्हणून डॉक्टर्स डायरेक्ट तुम्हाला कोरोना पॉझिटिव्हची टेस्ट करण्यासाठी, म्हणजे COVID-19 टेस्ट करायला सांगत नाही आहे, हे डायरेक्ट तुम्हाला पहिले ऑब्झर्व करतात, तुमचे सिमटम्स बघतात आणि त्याच्यामध्ये जर तुमचे कमी नाही झाले सिमटम तर तुम्हाला COVID-19 टेस्ट करायला ते पुढे पाठवतात. तर जर तुम्हाला नुसता सर्दी खोकला आहे, ताप आहे, तर घाबरून जाऊ नका, लगेच काही कोरोना होत नाही. अजूनही आपण कम्युनिटी स्प्रेडमध्ये गेलेलो नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला जर
काही सिम्पटम जरी आले तरी आपल्याला लगेच कोरोना असणार आहे असं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी काही लगेच घाबरून नका जाऊ. तर हे क्रायटेरिया अशा प्रकारे असतात. आता ह्याच्या पुढे असं पण होतं की सर्दी खोकला आहे, ताप आहे, डॉक्टर औषधं देतात, फ्ल्यू समजूनच औषधं देतात, त्याच्यामध्ये तिसऱ्या पाचव्या दिवशी सिम्पटम्स कमी व्हायला सुरुवात होतात. पण काही वेळेला काय होतं की काही जणांचा घसा दुखणं थांबत नाही, घसा दुखणं चालूच असतं, ताप जातो, खोकला जातो, दम लागणं पण कमी होतं, पण घसा खवकणं काही थांबत नाही. तर त्यावेळेला लगेच लोक घाबरत आहेत की मला अजून कोरोना आहे की काय. मित्रांनो, ज्या अर्थाने तुमचा ताप कमी झाला आहे ना, त्या अर्थाने तुम्ही हे समजा की शरीरामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती यशस्वी झालेली आहे, म्हणून तुमचा ताप कमी झालेला आहे. आणखीन एक लक्षात घ्या की ताप हा कधी कमी झाला असं समजायचं, तुम्ही औषधं चालू ठेवलेली आहेत, तुमचा ताप गेला आणि त्याच्यानंतर 48 तास जर तुमचा ताप नाही आलेला आहे तर समजा की तुम्हाला पुन्हा ताप येणार नाही. आता ताप गेला आहे हे कसं समजायचं? आता बऱ्याच वेळेला असं होतं, आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर तापाची गोळी देतात, आपण घरी येतो, गोळी घेतो, आपल्याला लगेच बरं वाटतं, त्याच्यानंतर काही वेळानंतर पुन्हा ताप येतो, मग पुन्हा आपण त्या गोळ्या घेतो, पुन्हा पुढचा डोस घेतो, मग पुन्हा ताप जातो, असं होतं. पण ज्यावेळेला आपण तापाची गोळी घेत नाही आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला 48 तास ताप येत नाही त्यावेळेला समजा तुमचा हा ताप पूर्ण गेलेला आहे, मग त्याच्यानंतर तुमचा खोकला काही वेळेला तसाच राहतो, सर्दी तशीच राहते, घसा खवखवणं पण तसंच राहतं, ते थोडंसं उशिरा कमी होतं. पण कोरोनामध्ये ह्याच्यामध्ये काय होतं आहे की कोरोनामध्ये हा ताप जो असतो ना तो लवकर कमी होत नाही, तो तसाच राहतो आणि पुढे तो आणखीन वाढत जातो, हायग्रेड फीवर यायला लागतो. मग अशा वेळेला आपल्याला टेस्ट करणं गरजेचं असतं. आणि समजा जर तुमचं ताप गेलेला आहे तर काही घाबरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे जवळचे डॉक्टर आहेत, तुमचे फॅमिली फिजिशियन आहेत, यांना जाऊन संपर्क साधा आणि ते जसं तुम्हाला मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे जावा. मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला जे व्हिडिओ बनवून सांगत आहे ते फक्त एकाच उद्देशाने सांगत आहे की तुम्हाला या काळामध्ये भीती नको वाटायला. बऱ्याच जणांना प्रचंड प्रमाणामध्ये ताण आलेला आहे, बऱ्याच जणांना खूप जास्त प्रमाणामध्ये भीती वाटत आहे, म्हणजे घसा खवखवत नसेल तरीसुद्धा असं वाटतं की माझा घसा खवखवतो का, तर आपल्याला माहिती झालं आहे की कोरोनाचं लक्षण हे घशापासून सुरू होतं. काही ठिकाणी अशा पण पोस्ट आहेत की कोरोनाचा ज्या व्हायरस असतो तो घशामध्ये राहतो म्हणून घशामधून टेस्ट करतात. मित्रांनो, असं नाही आहे. ही जी टेस्ट आहे ना, ही दोन प्रकारे टेस्ट केली जाते. एक म्हणजे आपल्या नाकातून किंवा घशामध्ये स्वॅब टाकून, म्हणजे कॉटनचं त्यांचं एक अशी एक तार असते, म्हणजे तारा समजा त्याला स्वॅब म्हणतो आम्ही, तर तो स्वॅब तिकडे टाकून फॅरिंग्समध्ये टाकून त्याच्यातून एक सॅम्पल घेतलं जातं आणि मग त्याचं टेस्ट केली जाते. आता याच्यामध्ये ज्या वेळेला एखाद्या पेशंटचा त्रास कधी कमी होतच नसतो त्यावेळेला त्याच्या ट्रॅकियामध्ये, म्हणजे इकडनं एकदम खालपर्यंत ट्रॅकियापर्यंत जाऊनसुद्धा सॅम्पल घेतले जात आहेत, आपण तपासणी करत आहोत. तर असं समजू नका की घसा खवखवतोय म्हणजे मला लगेच हे, ताप तुमचा गेलेला आहे, खोकला काही प्रमाणे कमी झालेला आहे, किंवा ओव्हरऑल सगळी सिम्पटम जी आहे ती तुमची आता कमी कमी होत चाललेली आहेत, म्हणजे डॉक्टरांची जी औषधं आहेत ती नॉर्मली घेऊन तुमची सिम्पटम जर कमी होत चाललेली आहेत तर तुम्ही काही काळजी करू नका, तर तुम्हाला लगेच टेस्ट करण्याची गरज आहे. मित्रांनो, आयडियली जर बघायला गेलात तर ह्या ज्या टेस्ट आहेत ना ह्या प्रत्येक माणसाच्या करायला पाहिजे, पण कधी ज्यावेळेला कम्युनिटी स्प्रेड होतो त्यावेळेला, म्हणजे आता अमेरिकेमध्ये बघा, इटलीमध्ये बघा, या ठिकाणी कम्युनिटी स्प्रेड झालेला आहे, त्याच्यामुळे एखाद्याचा जर कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे तर त्याला कोणामार्फत झालेलं आहे हे समजत नाही आहे तिकडे. आपल्याकडे अजून अशी कंडिशन झालेली नाही आहे. आपल्याकडे कोरोना जर एखादा पॉझिटिव्ह पेशंट सापडला तर त्याची हिस्ट्री आपल्याला समजत आहे की त्याला कुठना कोरोना आलेला आहे, म्हणजे कोणापासून त्याला ट्रान्सफर झालेला आहे हे समजते, कारण पेशंट कमी आहेत, आता हळूहळू हे वाढत आहेत. पण मित्रांनो, जर तुम्ही घरी नाही थांबलात आणि गव्हर्नमेंट जसे तुम्हाला आदेश देत आहे तसं जर तुम्ही नाही पाळलात तर हा कम्युनिटी स्प्रेडमध्ये जाईल आणि मग त्यावेळेला खूप अवघड होऊन जाईल. म्हणून शक्यतो घरीच थांबा, ताणरहित घरी थांबा, थोडंसं घशाला काही झालं तर लगेच काही घाबरून जाऊ नका. मी जो क्रायटेरिया सांगितला आहे अशा वेळेलाच टेस्ट करायच्या, नुसतं घशामध्ये दुखतंय ते मी टेस्ट करू का असं समजून नका. मित्रांनो, मला आणखीन एक तुम्हाला सांगू असं वाटतं की सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर मला द्यायला जमत नाही आहे, पण मला तुमचे प्रश्न मी वाचत आहे, मला तुमचे कमेंट्स मिळत आहे, मी ते सगळे कमेंट वाचत आहे आणि त्याच्यावरतून मी तुम्हाला व्हिडिओ बनवते. फक्त थोडे पेशन्स ठेवा, मी ते व्हिडिओ घेऊन नक्की तुमच्यासमोर येणार आहे. यावरती जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कळवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि सावध रहा.